हैदराबादी स्पेशल आणि प्युअर साऊथ इंडियन चवीचे पदार्थ आता पहिल्यांदाच आपल्या विट्यामध्ये। तब्बल 45 प्रकारचे डोसे, 10 प्रकारच्या इडल्या व मेंदू वडा आणि 5 प्रकारचे म्हैसूर भजी आता खवयांचा आनंद द्विगुणित करणार। उत्कृष्ट क्वालिटी आणि खमंग डोशांमुळे विट्यातील जनसेवा कॅफे ठरतंय खवयांचे खास आकर्षण। आमचा पत्ता पाटील पेट्रोल पंपासमोर, मायनी रोड, विटा। नमस्कार, आपण पाहत आहात कृष्णा काळसे जिओ मराठी न्यूज। विटा परिसरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात या हेडलाईन्स मधून। टेंभू योजनेसाठी मी रात्रीचा दिवस करून काम केलं, त्यामुळे विरोधकांच्या टीकेला जनता मतातून उत्तर देणार। पळशी येथील 2.5 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी आमदार अनिल भवापर यांचे प्रतिपादन। जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, पंचायत समिती सभापती मनीषाताई बागर, नीलम सक्ते यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती। तालुक्यासह विटा परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विटा पोलिसांच्या वतीने काढण्यात आला रूट मार्च। तालुक्यातील गार्डी, घानवड, नागेवाडी, लेंगरे, आळसण यासह अन्य गावात रूटमार्च काढून पोलिसांनी दिला सामाजिक शांततेचा संदेश। उपविभागीय पोलीस अधिकारी अमरसिंह निंबाळकर, पोलीस निरीक्षक रवींद्र शेके यांच्यासह विटा पोलीस व रॅपिड ऍक्शन फोर्सचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काढला रूटमार्च। खानापूर, कडेगाव, पलूस आणि आटपाडी या 4 तालुक्यांसाठी विट्यात वरिष्ठ सहदिवाणी न्यायालयाला उच्च न्यायालयाकडून मंजुरी। मंजूर करण्यात आलेल्या या न्यायालयासाठी शासनाकडून 1.45 कोटी निधी मंजूर। विटा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश पवार यांची माहिती। ॲडव्होकेट शुभांगी पाटील, ॲडव्होकेट एम एम मोजावर, ॲडव्होकेट धर्मेश पाटील, ॲडव्होकेट शौर्य पवार, ॲडव्होकेट राम शिंदे, ॲडव्होकेट भूषण मेत्रे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती। क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण दाड यांच्या नेतृत्वाखाली क्रांती उद्योग समूहाने राबवला अनोखा उपक्रम। नैसर्गिक आपत्तीने मृत झालेल्या वृक्षांना पुनर्जीवन देण्याचे काम क्रांती उद्योग समूहाने घेतले होते। क्रांती समूहाकडून उभारलेल्या या ग्रीन आर्मीच्या कामाबद्दल शासनाकडून जाहीर करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार। आणि भारतीय जनता पार्टीच्या आटपाडी तालुका अध्यक्षपदी विलास काळेबाग यांची निवड। कडेगाव येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले काळेबाग यांना निवडीबाबतचे पत्र। ज्येष्ठ नेते बंडोपंत देशमुख, आप्पासाहेब काळेबाग, मोहन रणदिवे, अरुण पडळकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती। पावसात कपडे सुकवणं म्हणजे डोकेदुखी बनली आहे। ओल्या कपड्याच्या घाणेरड्या वासामुळं डोकं अक्षरशः जड होत आहे। खराब पाण्यामुळं मुलं बाळ देखील आजारी पडतायत। आता कपडे सुकवण्याची चिंता तर सोडाच, शिवाय दूषित पाण्यापासूनही मुक्ती मिळवा। केवळ 2,990 रुपये भरून बजाज फायनान्सच्या सुलभ हप्त्याने दर्जेदार वॉशिंग मशीन आणि वॉटर प्युरिफायर आजच खरेदी करा। श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स, भैरवनाथ मंगल कार्यालय शेजारी, मायनी रोड, विटा।